तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. भीमाचा काठा चौखाय. वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब. शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र भीमाचा काठा चौक हे समृद्धीचं सूत्र. भीमाचा काठा चौक, शेतकरी म्हणतात माझा ऊस भीमालाच. भीमाच्या काठ्यात 1 किलोचा फरक नाही, वैधमापन विभागाच्या अचानक तपासणी स्पष्ट. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काठ्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता आजच्या वजन काठा तपासणीने विश्वासार्हता वाढली आहे. वैधमापन पथकाने कारखान्याकडील काठ्याची तपासणी करत एकच वाहन 3 काठ्यावर फिरवून वजन केले, त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही. यानंतर काठ्यावर 20 किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता सुद्धा वजनात कोणताही फरक आढळून आला नाही. संपूर्ण राज्यात अनेक कारखान्यांकडून सर्रास काटा मारण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जातो आहे. राज्यात काट्याबद्दल असं अणागोदीचं चित्र असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल गत 10 वर्षात एकाही सभासदाची तक्रार आलेली नाही. खासदार महाडिक यांनी बाहेरील काट्यावर वजन करून आणण्यासाठी ऊस उत्पादकांना परवानगी तर दिली आहेच, पण सोबत भीमाच्या काटात 1 किलोचा जरी फरक आढळला तर 1 लाख रुपयांचं बक्षीस यांनी जाहीर केले. ऊस दराच्या स्पर्धेत चौक काट्यासह ऊस उत्पादकांचा विश्वास जपत गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल देखील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यानेच शेतकरी सुद्धा यावर्षी माझा ऊस भीमालाच असं म्हणत आहे. वैधमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक PH मगर, उपनियंत्रक अध गेटमे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी अप्पासाहेब अश्रुभान यावेळी उपस्थित होते. तपासणीवेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह संचालक सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.